चव्हाण यांच्या स्मारकाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शिखर समितीची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृहामध्ये आज झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार राजेंद्र पटने, आमदार शिवाजीराव नाईक, मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते. सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारक उभारण्याच्या बाबत आराखड्यास मान्यता देण्यात आली. यापूर्वी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त जिल्हा परिषद परिसरात बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता.